फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. टोमॅटो कसे दिले? फक्त 20 रुपये. तुम्हाला काय? इथे खेळू नका रे, चला पळा घरी. नमस्ते साहब. कुठून पडली? सातवे मंजिल से साहब. मराठी येत नाही का? नहीं साहब, अभी अभी लगे हैं नौकरी पे. तुम्ही इथे येऊन लागता मग आमची लावता. काय? नाही नाही काय तमाशा आहे का साहब? मैं क्या करू, मराठी शिक आणि मग माझ्याकडे चल नी. हां साहब. कोणी काही पाहिलेलं आहे का? नाही हो. तुम्ही? मी तर डॉक्टर कडे निघालो होते इंजेक्शन घ्यायला आणि ही पडलेली दिसली. ही पडली का हिला कोणी पाडलंय? नाही हो, काय सांगू आता. मी ऑफिसला जायला निघाले होते, काकूंचा ओरडण्याचा आवाज ऐकला म्हणून मी धावत पळत आले बघायला. तर काय हे बघते, मला मला काही माहित नाही याच्या पलीकडे. काय हो मॅडम? नाही हो, मी तर भाजी घ्यायला आले होते, आवाज ऐकला म्हणून आले तर हे असं. नाही पॅनिक होऊ नका. नाही खरंच, आम्ही आमची ड्युटी करतोय. कोणी जर काही पाहिलं असेल तर मला आताच सांगा. नाही खरंच नाही. नाही साहेब, आम्ही नक्की सांगू. नक्की. या सोसायटीचा चेअरमन मोहन देसाई. लय भारी आहे सोसायटी तुमची. होय साहेब, या भागातली सर्वोत्तम सोसायटी आहे. सुख सुविधा पण लय सॉलिड असणार. हो आहेत ना. जिम, हेल्थ क्लब आहे. आहे साहेब. आहे साहेब. सीसीटीव्ही कॅमेरा कुठे आहे? नाही, तो तेवढा लावायचा राहिलाय. महानगरपालिकेने कंपल्सरी केलंय माहिती आहे ना तुम्हाला? हो माहिती. तुमच्यावर पण केस ठोकावी लागेल. हो साहेब, पण ती बाई वरून खाली पडली आहे. अरे ओ देसाई, डोक्यावर पडला होतात का लहानपणी? ऐ बिस्किट कळणार? मिळणार नाही. अहो कसं कळणार, या सोसायटीत कधी कोण येतं, काय करायला येतं कसं कळणार? देसाई ते एक मिनिट, एक मिनिट. नाव काय तुमचं? यश दीक्षित. इथे सातव्या फ्लोअरवर राहतो. ही आमच्याकडेच कामाला होती. बघा किती हुशार माणूस आहे, न विचारता धडाधडा प्रश्नांची उत्तरं दिली. हो दीक्षित, कसला विचार करताय? कधी कशी पडली का तिला कसं पाडलं? म्हणजे हो देसाई, लवकरात लवकर सीसीटीव्ही बसून घ्या. काय चला गाडीत बसा, तुमची घ्यायची आहे. मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय. हे बघा, कायदा आम्हाला परमिट करत नाही. कळलं सर? फाईल. बोसले बोला यांच्याशी. दीक्षित मॅडम, आशाच्या मर्डर केस संदर्भात आम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. अहो पण त्यांनी काही केलेलंच नाहीये. ते अजून सिद्ध व्हायचंय. अहो पण असं काही झालेलंच नाहीये. मॅडम त्यांच्यावर संशय आहे म्हणून आम्ही त्यांना कस्टडीत घेतलंय. पण मी तुम्हाला सांगतेय ना, यशनी काहीही केलेलं नाही. एक मिनिट, एक मिनिट. भोसले मी आता राजीनामा देऊन टाकतो. सर असं नका करू. नाही नाही, मी मंत्र्यांना सांगतो की नवऱ्याची बायको सांगते की माझा नवरा निर्दोष आहे, त्याला सोडून द्या, दॅट्स इट. मॅडम तुम्हाला अंदाज नाहीये, तुम्ही जो विचार करताय ना त्यापेक्षा ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अहो पण या सगळ्याचा यशशी काय संबंध? हे बघा, ही केस रेप मध्ये सुद्धा बदलू शकते. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट.
रेप आणि यश, इट्स नॉट पॉसिबल. इट्स पॉसिबल, पंचनामाचा रिपोर्ट येईल ना तेव्हा सगळं पॉसिबल आहे. असे असे रिपोर्ट्स येणार आहेत? हो येतील, आणि तेव्हा मर्डरचा हेतू काय ना तो कळेल. मर्डर? भाऊसाहेब तुम्ही तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही यशला इथे फक्त स्टेटमेंट घ्यायला बोलवलेलं काय दीक्षित मॅडम? अरे आम्ही पोलीस लोक आहोत, आम्ही संशय घेत असतो. दीक्षित मॅडम तुम्ही एक वकील बघा, कारण येतानाच मी कोर्टामधून त्यांच्या कस्टडीची परमिशन घेऊन आलोय. तुमचं काय चाललंय? हा कोर्ट वकील हे सगळं काय चाललंय? व्हॉट रविश इज दिस? ओ रविश, काय रविश, आम्ही काय वेड्या? रस्त्यावरच्या कुठच्याही माणसाला आणलं आणि कोठडीत टाकलं? हे बघा, मला एवढंच माहितीये की मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय आणि आता मी बघतेस की मला कोण थांबवतंय ते. हे बघा, हे बघा मिसेस दीक्षित. नो, आय वांट टू मीट हिम, आय जस्ट वांट टू मीट हिम. काय, मला भेटायचंय.